पेपर कोणी वाचला आजचा? सगळ्यांनी वाचला का? लोकमत कोणी वाचलं? सगळ्यांनी वाचलं. यात बातमी काय होती? आपल्या जाहिरात होती. बरोबर वाचते की जाहिरात? रामदेव बाबा सोबत सरांचा फोटो आहे, सगळ्यांनी पाहिला असेल. कोणी कोणी पाहिला नाही प्रामाणिकपणे? तुम्ही पेपर एकदम बारीक वाचणार आहे. तुमच्याकडे आज एक शरीर होती. बरोबर ना? अहो आपण तिथं तर उत्तर महाराष्ट्र जे स्थान आहे, उत्तर महाराष्ट्र जे आहे आपल्याकडे, आणि भारत किंवा महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये एकमेव संस्था अशी जीवनज्योती संस्था सेवा वेळी संस्था ती पेशंटने सांगत नाही चालू सोडा असतो. चॅलेंज ॲक्सेप्ट करतो आम्ही, या ठिकाणी चॅलेंज ॲक्सेप्ट करतो. जो अत्यंत डाऊन पेनर आहे त्याला आम्ही कधी सांगत चालू सोडून या संस्थेमार्फत, या सेवाभावी संस्थेमार्फत आम्ही ते करून दाखवतो. आमचे आदरणीय डॉक्टर साहेब कुमार सर असतील, आमचे डॉक्टर प्रीतम कुमार असतील, आणि आमचं स्टाफ जे आमच्या खाण्याला खाण्याला लावून जे कामं करतात, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो. आज तुम्हाला नाश्ता वेळेवर भेटतो, फक्त हो म्हणायचं. खरंच तिथे आवाज यायला पाहिजे. कडक सांगू टाईम दुरुस्ती करतो. आमचे सर लगेच सांगतात चुकला असेल, लगेच सर आम्हाला सांगतात की नाही तू चुकलेला आहे, आम्ही त्याच ठिकाणी ती चूक दुरुस्त करतो. आता कुठलाही संचालक नाही आहे जो 24 तास पेशंट जवळ जाऊन त्याची विचारपूस करतो. एक मात्र आम्ही डॉक्टर साहेब आहे, पेशंटकडचं 3 टाईम स्वच्छाने आम्ही केव्हा येतो त्यावर पोहोचतात. कसं आहे तरी बरी का? चांगलं वाटतं? काही प्रॉब्लेम आहे का? दुसऱ्या संस्थामध्ये आता कुठलाही प्रकार नाही आहे. पर्सनल तर कोणाला भेटतच नाही, फक्त ग्रुपमध्ये येतात बसवायचे. आता पण काय प्रॉब्लेम आहे एवढंच सांगतात. ते आपल्याकडे सिस्टीम नाही. आपल्याकडे जो रुग्ण येतो त्याला आपण रुग्ण मित्र म्हणतो. काय म्हणतो आम्ही? रुग्ण मित्र. त्याला पेशंट देखील म्हणतो. हा दवाखाना जरी असला तरी आम्ही त्याला रुग्ण मित्र म्हणून संबोधतो, कारण तो आमचा मित्र आहे. कोण आहे? मित्र आहे तो आमचा. तो वाट चुकला असेल किंवा भटकला असेल या दोन्ही गोष्टी होतात. बरोबर ना? एक तर वाट चुकतो किंवा भटकतो. आपल्या कधी पत्ता कोणा सापडत नसेल आपण काय करतो? विचारतो. त्याला भटकलं म्हणजे तशीच अवस्था आपली. पण आपण काय करतो? थोडासा जे जीवनाचा मार्ग आहे ना थोडा भटकून जातो काही क्षण, इतकं नाही काही क्षण फक्त. आपण म्हणतो अंडा नॉनव्हेज नाही होता, बियर शराब नाही होता. आपण काय म्हणतो? अंडा शराब, अंडा नॉनव्हेज नाही होता, नॉनव्हेज होत आहे, नॉनव्हेज नाही होत आहे, और बियर शराब नाही होतं. कोण म्हणे बियर शराब नाही असं? हे अल्कोहोल आहे की नाही? आलं की नाही? आपण म्हणतो आता पुराणे जो विषय होता जुना विषय, मग आपण काय जर उमत चलो आहे ते तर घ्यायचे, चिलम घ्यायचे, चिलम घ्यायचे ते तर. मग ते जर चिलम घेऊ शकता मग आपण का नाही उडू शकत? तो बी जर शोक आहे ना. पहिले मजिरा प्यायचे, मग तुम्ही म्हणाल की मजिरा तर मग देव पण पित होते. मग आम्ही तर माणूस आहे. आला की नाही विषय? विषय आला की नाही? मग ते करतात ना आम्हाला का नाही? तो काळ वेगळा होता, तो सतयुग होता, आणि हा कलियुग आहे. याच्यामध्ये याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आता तुम्ही या ठिकाणी जे आलेले आहेत हे तुमच्या घरच्यांचं प्रेम आहे. ज्यांचे तुमच्यावर प्रेम आहे खरं खरंच त्यांनी तुम्हाला इथे आणलेले. का आणलेले? त्यांना आमच्या सर्वांना विश्वास आहे की यांची जो दारू आहे, लत आहे, दारू आहे एकदम मानसिक आजार आहे. आपण फक्त शोक म्हणून त्याग करतो हिला गे रे काय होत ये मित्र. आपले एकदम जवळचे मित्र असतात ना, गे रे काय होत बोलते तो कधी रोज घेतो. मग आपण काय करतो? थोडं घेत असतो. तो आपल्याला 4 दिवस पासतो. किती दिवस? नंतरचे 2 दिवस आपल्यालाच द्यावं लागतात. बरोबर ना? घरचे काय म्हणतात? आपले घरचे काय म्हणतात? घरचे संगतून येते वैद्य काय म्हणतात?
याचे संगत कोण वाईट आहे. ते असं म्हणता का तुम्ही वाईट आहे सर? नाही. ते काय म्हणता? संगत वाईट आहे. याची संगत वाईट आहे. वाईट आहे म्हणजे ते तुम्हाला बोलता का? म्हणजे त्याच्यात सुद्धा तुमचं प्रेम असतं, म्हणून त्यांच्या प्रेमापोटी एक 5-7 सेकंद फक्त डोळे बंद करा. फक्त 5-7 सेकंद डोळे बंद करा सगळ्यांनी. आणि ज्याच्यावर तुम्ही खरंच प्रेम करता त्याला मनात घ्या, डोळ्यात घ्या, डोळे उघडा. आता प्रत्येकाला दिसलं असेल आपण ज्याच्यावर प्रेम करतो असं, त्याच्यासाठी तुम्हाला जगायचंय. एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता तुम्ही ज्याचं स्मरण केलं ना त्याच्यासाठी तुम्हाला जगायचंय. बरोबर जगायचंय. काही वयाने माहिती जास्त पोट राहील, काही वयाने माहिती कमी असतील, पण ज्याच्या घरावाला ज्याच्यावर प्रेम आहे त्यांनी तुम्हाला टाकलेले याची लस उठवा. म्हणून दारू एक वाईट समजते, संसार बिघडते. बरोबर नवरा बायको तुम्ही लोडून टाकते. काही काही असे केसेस झालेले आहेत, नवरा दारूमधून बायको लोडून टाकले जाते. जाते की नाही? मुलगा एकटा असतो, बापाची पेन्शन असते, तो मस्त एन्जॉय करतो. 40-45 पेन्शन असतं ना माझ्याला, एकटा असतो तो मस्त एन्जॉय करतो. पण त्याचा परिणाम हा परिणाम आपल्या परिवार होत असतो. आपले लहान मुलं असतील, मुलगी असेल किंवा लग्नाची मुलगी असेल, लोक काय म्हणतात? जाऊ दे रे, तिच्या बाबत बेवळे आहे रे, काय त्याची पोरगी करतो? काय म्हणतात समाजामध्ये लोक? जाऊ दे रे, त्याची बहीण तर बेवडी आहे, बेवळा आहे, घालतो तर नाटक करतो किंतू घरीत काही इच्छित त्याच्यावाली. लोक आपण जेवढी या तुम्ही चांगलं म्हणतील, अरे चांगलं आहे सुधाकर, अरे सुधाकर थोडा पास झाला, काय बेवडा आहे तो. लोक आपल्या समोर प्रशंसा करतात, आपण गेल्यावर आपल्या मागे वाईट बोलतात. का? ही सवय मानसिक आजार आहे. बरं होतो, मी चॅलेंज करून सांगतो तुम्हाला, जीवन ज्योती व्यसन मुक्ती केंद्र एकमेव भारतातलं, महाराष्ट्रातलं, उत्तर महाराष्ट्रातलं एक नंबर आमचं संस्था आहे. जे आम्ही कधी सांगणार नाही, दारू सोडून दे, पण ह्याला कधी बरोबर दारू सोडून दे, तो आमचा चॅलेंज आहे. आम्ही या 30 दिवसामध्ये सोडवतो, म्हणजे सोडवतो. तुम्ही इथून गेल्यानंतर तुमच्या मागे आमचा ब्रँड असतो. तुमचे नातेवाईक असतील, तुमचे परिवार असेल, सर्कल असेल, ते काय म्हणतात? कुठे टाकला तो बाऊला? जीवनज्योतीमध्ये तुमचं चाल ढाल, तुमचं राहणीमान, तुमचं जे समाजामध्ये चाललं आहे, वागणं आहे, बोलणं आहे, तो उंचवण्याचं काम ही संस्था करते. तुम्ही या ठिकाणी गेल्यानंतर आमचं तुमचं लेबल ऑटोमॅटिकली तुमच्या मागे असतो. कारण तुम्ही बरं झाले तर तुमच्या बघून 50 तुम्हाला विचारतील, कारण उद कुठे गेला होता. उत्तर महाराष्ट्रामध्ये एकमेव संस्था अशी आहे की ती आमचा ब्रँड आहे. काही लोक आमचा ब्रँड वापरतात, 70-80 वर्ष आम्हाला झालेले, ज्याला 2-3 वर्ष झालेले ते म्हणतात आम्हाला 28 वर्ष झालेले, तो आमचा ब्रँड चोरण्याचा प्रयत्न करतात. विषय असा आहे की सूर्याकडे थुंकलं आणि सूर्याकडे थुंकलं जात नाही, ते आपल्यावरच. असं आमचं प्रखर आणि ही संस्था काम करत असते. आपण असो किंवा आमचं स्टाफ असेल, आम्ही फक्त ना फक्त तुमच्यावर प्रेम करत असतो. इतर जे संस्था आहेत तिथे मारण होते नाही, होते नाही मला माहिती नाही, इथे होत नाही. इतर मध्ये मारण होते, दामदट्टी होते, गच्ची धरून मारण्याचा प्रकार असतो, भांडण्याचा प्रकार असतो. म्हणजे तुम्हाला कधी असं वाटलं की आमचे प्रीतम दादा आहेत तुम्हाला कधी जोरात बोललेले आहेत? डॉक्टर सर तुम्हाला कधी जोरात बोललेले कुठं? प्रीतम दादा आमच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, आम्हाला सांगत असेल तुम्हाला काय करायचे, आम्हाला विचारत असतात पुढे काय करायचं नियोजन. मग हा परिवार आहे आपला, इथे कोणी लहान कोणी मोठा नाही, हा आपला परिवार आहे. ज्याप्रमाणे आपली ही बिल्डिंग आहे तो आपला परिवार. आम्ही तुम्हाला सांगत असताना तुम्हाला वेळेवर कधी कधी आमची गोडी फक्त 5 मिनिटं लेट झाली तुमच्यापर्यंत, तो स्वतः सर आमच्यापर्यंत पोहोचतात. गोळी काली दिली पटकन त्याला गोळी दिली, म्हणजे 24 तास सरांचे लक्ष तुमच्यावर असतं. 3 वाजता गोळी तर 3 वाजताच द्यायला पाहिजे, सरांचे टार्गेट आहे 2:30 वाजता गोळी आणि 2:30 वाजताच द्यायला पाहिजे. सरांना माहिती आहे जर हे मेंटेन ठेवलं ना, एका दरवाजा काट्यामध्ये आपण 2 किलो ठेवले, एका दरवाजा 1 किलो ठेवलं, कोणतं वजन खाली जाईल? इकडे 1 किलो ठेवलं तर हे आमचं लेवल आहे. हे आमचे सरांचे शिकवण आहे आम्हाला की आपल्याकडे पहिले 3 पेशंट होते, आता आपण टोटल 12 जण, आपला 12 जणांचा परिवार झालेला आहे. आणि मी गर्वाने सांगू शकतो असे पेशंट कुठेच नाही, इतकं प्रेम देणारे, प्रेम घेणारे कुठेच नाही आहे.
मी सांगतो मला किंवा रिपन दादा असतील किंवा दादा असतील पवार दादाच बोललेले किंवा तुझ्या घराच्या उठ धडपणाने कधी मला बोलले मी वयाने प्रत्येकाची मोठा असेल किंवा लहान असेल मला आता सुद्धा म्हणतात पवार दादा इतकंपर्यंत मी आम्हाला बरोबर आणि खरंच मी इतका भाग्यवान आहे की सरांना फक्त मी एकदा इंटरव्ह्यूला आलो सरांना मी इंटरव्ह्यू दिली सरांनी मला एक शब्दही विचारला नाही तू काय करतो बा मला एवढेच बोलले मी संस्था तुझी आहे काम तुलाच करायचं आहे आणि आपल्याला मिळून करायचंय मला सरांनी कुठलाही प्रश्न विचारला नाही हा त्या माणसाचा मोठेपण आहे तो माणूस काच नाही ओळखत हिरा ओळखतो हिरा कोण ओळखतो हिरा ओळखतो ज्याप्रमाणे आपण म्हणतो की बा उत्तर महाराष्ट्रामध्ये नाही का भारतामध्ये अर्धशिशी जे डोकं मायग्रेनचा आधार आहे ना तो फक्त आपल्या सरांकडे मायग्रेनचा जो आजार आहे अर्धशिशी म्हणतात त्याला मराठीमध्ये त्या आजार फक्त फन फक्त जीवन ज्योतीचे मुक्तीमध्येच तिथं निदान होतं कित्येक कसे येतात इथं दुखतं इथं दुखतं इथं दुखतं इथं दुखतं चॅलेंज येतो मला निश्चय सरांनी जी गोळी दिली ना त्या स्पॉटवर तू स्वतः पेशंट म्हणतो की मला बरं वाटतंय ही ताकद आमच्या सरांमध्ये ही आमच्या आयुर्वेदमध्ये आहे बाकी आम्ही आम्हाला फक्त एक वर्ष झालेले आहेत आज पेशंट पदार्पण केलेले आहे आम्ही तो आम्हाला एक नवीन ब्रँड करायचंय ब्रँड कसा करायचं आहे थंडा मतलब काय कोका कोला थंडा मतलब जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी याने लगेच आपण म्हणतो जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी असं म्हणतो का नाही आपण पहिले इस्तेमाल करे येतं का नाही आपल्याला तसं आता इच्छा पुढे महाराष्ट्रामध्ये नाही अख्ख्या उत्तर महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये एकच ब्रँड येणार आहे तो काय येणार आहे व्यसनमुक्ती मतलब जीवन ज्योती व्यसनमुक्ती हा एकच ब्रँड तिथे पोहोचणार आहे आणि आता बघा आपल्याकडे किती पेशंट येतात सकाळी एक पेशंट आला होता त्रास दिला फाटून दिलं आपण फाटून दिलं तर तो इतकं व्हायलेट होता इथे बसायचं तिथे उठायचं एकदम व्हायलेट होत होता तू त्याला काय केलं घ्यायचं नाही आपल्याला पाठवून दिला आपण विषय एकच आहे दुसरा काही नाही आहे आपली संस्था आहे आपलाच परिवार आहे आणि तुम्हाला जर लागणार आहे की मला दुखणार आहे मला जर दुखणार आहे तुम्हाला लागणार बरोबर आहे की नाही आता आपण पहिले 2 दिन होते आपण 3 दिन झालो पण परिवार सगळे राहतोय की नाही आपसामध्ये कोणी चर्चा करतात अशी मजा करतात मानवी होतात का आपल्या पण काही समाजकंटक असतील किंवा काही असेल त्याच्याकडून आपले काही अपहार झाले असेल तो विसरून जायचा भाग फक्त इथून गेल्यावर एकच जे ठेवायचं जे कामं पेंडिंग आहेत आपले येत नाही म्हणजे झालेले नाही आहेत त्याच्या मागे लागेल घरी आपले मुलं असतील बाळा असतील बहीण असतील भाऊ असतील बायको असतील आई असतील वडील असतील फक्त त्यांना असं वाटायला पाहिजे की नाही आम्ही जो डिसिजन घेतला की जीवन ज्योती मग तुम्हाला टाकलेलं आहे तो योग्य होता आयुष्यभर त्यांना गर्व व्हायला पाहिजे आणि तो चॅलेंज आमच्या सरांनी घेतलेला आहे ज्यावेळेस आपले पालक या ठिकाणी येतात ना त्यावेळेस सर डायरेक्ट सांगतात की तुम्ही काळजी करू नका तर तुमचा मुलगा नाही आहे हो माझा मुलगा आहे सर काय म्हणतात सर असं म्हणत नाही कधी तो पेशंट आहे सर तो बेवळा आहे बावळा आहे असं कधीच म्हणत नाही सर एकच म्हणतात तुम्ही आमच्यापर्यंत आले आमच्या विश्वास टाकला ना तो तुमचा मुलगा नाही आता तो आमचा मुलगा आहे असं बातमीवर येणारं एकमेव आपलं जीवन ज्योती संस्थाच आहे इतर कुठेही संस्था नाही बाकी सगळे मुंजलवाले बाकी कोणा बोलत नाही फक्त आमची संस्था आहे त्याबद्दलच बोलतो कसं असतं आपल्याला थोडंसं काही काही सवय लागली असते आता एक नवीन सवय लागली लोकांना म्हणजे आज हा आहे ना आता आपला आमच्या लोकांना एक नवीन सवय आहे तो कालच्या असतो का वर्ष असतो तर एक सवय लागली तो काय करतो माहिती का दोन असतात त्या एक वस्तू तिथून सध्या टाकतो हा रोग लागलाय सध्या लोकांना कोणता रोग लागलाय आज हा रोग लागलाय लोकांना किती पोट असला तर तो असं करतो बघा मी कधी लागला असतो तो पण तो असं 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 करत असतो खरं तो कधी पाहिलंय की नाही पाहिलंय की नाही हा रोग आहे हा फक्त हॅन्ड रोग आहे किती चांगला असलं किती ब्रँडेड असलं तो असंच करत असतो काय नाही काय नाही आणि पहिला रोग सगळ्यात जुना रोग म्हणजे तो कोणता आहे
आज नहीं।